नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये। तर आता वाजले 12 आणि माझी मॉर्निंग ऍक्च्युअली लवकरच झाली होती कारण अमेझॉनचा डिलिव्हरी बॉय आला होता, जी आपली स्पीकरची डिलिव्हरी बाकी होती ती द्यायला, पण ऍक्च्युअली तो स्पीकर घेऊन आला नाही। आणि नंतर मला अमेझॉन मधनं कॉल आला की ते बोलले की तुमचं पार्सल आम्ही तुम्हाला दिलंय। म्हटलं अरे आम्हाला पार्सल आलंच नाही, आम्हाला 2 ट्रायपॉडचे पार्सल आले बस। मग ते इथं आले, ते म्हणे सीसीटीव्ही बघतो म्हणे। म्हटलं बघा सगळं बघायचं, बघा पार्सल आलंच नाही। म्हटलं आम्हाला दिलंच नाही, तो म्हणे दरवाज्यावर ठेवून गेलो म्हणे। म्हटलं तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असते दरवाज्यावर ठेवून गेले कोणी नेलं वगैरे। मग त्यांनी थोडंफार, मी त्याला थोडंफार बोललो, मग तो म्हणे ठीक आहे म्हणे करतो म्हणे काहीतरी, आणि चालल्या गेला। तर अशी माझी मॉर्निंग सगळी झाली, आणि म्हणजे एवढी मॉर्निंग काही चांगली झाली नाही। आरोही तिकडे स्वयंपाक करते, आम्ही आता नाश्ता केलाय, मला आता आंघोळ करायची आवरायची आहे, आणि आज खूप सारं सबमिशनसुद्धा लिहायचं आहे, त्याच्यासाठी मला जनरल पेजेस आणायचे आहे। ॲक्च्युली कालच आणायचे होते पण काल काही जनरल पेजेस भेटले नाही, सो आता आपण बघूया बाहेर कुठे जनरल पेजेस भेटते का। आणि आरोही तिकडे आजची आजची करते मॉर्निंग वाला लुक, म्हणजे एकदम भारी वाटतं इकडनं, कारण असं सनलाईट आला ना की एकदम। पण बरं आता आम्ही असं साईडला आहे ना मी, तर मग असं आलं तरी मला फरक नाही पडत, कारण मी जर असं झोपलो असतो या साईडला तर सनलाईट सकाळी सकाळी डायरेक्ट तोंडावर आला असता आणि झोप मोड झाली असती। तर चला आता आवरूया आपण, आणि मग आपल्याला बाहेर जायचं आहे जनरल पेजेस आणायला, आणि प्रशांतला पण बोलू आज एक दोन व्हिडिओ पण काढणं होईल। तर आता माझं आवरलंय आणि मला सबमिशन लिहायचं आहे खूप सारं। आता आरोहीला बघू, आरोही पण थोडीफार मला मदत करेल लिहायला, पण जेवढं माझ्याकडून लिहिणं होणार आहे तेवढं मी तर लिहिणार आहे। मी आता सुरुवात केली आहे, बघू अजून किती वेळ लागतो, त्याच्यानंतरच भेटू आपण, कारण मला लिहिण्याचं खूप जास्त प्रेशर आलं आता, कारण खूप दिवसानंतर पेन हातात घेतलं आहे तर हात पण वळत नाही आहे। लेट्स सी व्हॉट हॅपन। माझं लिहून झालं आहे पण मी थोडंच लिहिलं आहे, अजून एका सब्जेक्टचं बाकी आहे, आता ते लिहायला मला आरोही हेल्प करणार आहे। आणि आता आमचं जेवण झालं आहे आणि व्हिडिओ कॅमेरा असं असं का हलतो, व्यवस्थित बसलं ना वाटतं ते, पण आता बसलं आहे। आणि मला चॉकलेट खायची खूप इच्छा झाली आहे, तर आरोही माझ्यासाठी चॉकलेट आणणार आहे आता, जा ना प्लीज 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 ना प्लीज प्लीज। आरे माझ्यासाठी चॉकलेट घेऊन येणार आहे आता, घरातलं काही पण बनवून देते वाटलं, मग ते ताक बनवून दे त्या दिवशी सारखं। आता नाट जलजीरा आहे लय मोठा आहे ना असलं तर, ठीक आहे 2 मिनिट थांबा लगेच बघू। फायनली मी तिला करायलाच लावलंय ते, आणि आता तिला ते ताक बनवूनच द्यायचंय मला। लय गांधी तू तर आपल्याकडे आता गजराज आलाय, वेट मी इंट्रोड्यूस करूनच देतो आता, त्या दिवशी पण इंट्रोडक्शन करून द्यायचं राहिलं होतं, पहिले सांगतो झालं काय आजच्या दिवसामध्ये मी ते लिहिलं वगैरे, त्याच्यानंतर मी तुम्हाला थोडं बोललो। मग मला जे झोप लागली, मी आता किती वाजले अरे आठ, तर 8 म्हणजे 7:30 वाजता मी भाऊचा फोन आला, त्या डायरेक्ट अचानक उठलो धप्पा। अरे म्हणजे ना, आणि फोन वाजले भरपूर जणांचे कॉल पण आले त्याच्या पहिले ना, तर मी फोन उलटे करून ठेवले, पण आरोही उठलेली होती मेन, म्हणजे तीच म्हटले असते पहिले फोन उलटा करून ठेव म्हणजे वाजतच राहिला असता, पण मग नंतर मग ती उठलेली होती, मग तिने बघितलं फोन आला म्हणजे, मग मला माहिती तू यायला झोपेत होता आवाज, हा आणि मला काय वाटलं तू आला पण आणि गेला काय म्हटलं, मग मी एकदम डचकून उठलो, म्हटलं हा बोल ना, मग तो खालीच होता। तर तो आता सांगेल की एक्झॅक्टली कसं वर्क होणार आहे आणि तो काय करतो, नाही मी काही सांगितलं नाही, काही सांगितलं नाही, म्हटलं की भेटून सांगू आणि म्हणजे कसं ते एक्साइटमेंट वगैरे राहील की नंतर आल्यावर सांगायचं, नंतर सांगूया। हा ठीक आहे, आम्ही बाहेर जाणार आहे ना, मग आल्यावर मी रात्री तुम्हाला निवांत सांगतो, म्हणजे कसं थोडा हे पण राहील, हा मला म्हणजे मला पण तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल म्हणजे की एक्झॅक्टली कसं वर्क होणार आहे, कसं काय असणार आहे। आणि आता आम्ही बाहेर जाणार आहे, प्रशांत येतोय पण प्रशांत काही कॉल उचलत नाहीये, प्रशांत पण ऍक्च्युली आम्ही जे करतोय सांगणार मी तुम्हाला काय काय असणार आहे, प्रशांत सुद्धा त्यात सामील होणार आहे, हा प्रशांत पण त्यात असणार आहे, आणि आरोही पण आहे, फक्त आरोहीचं वर्क फ्रॉम होम राहील बहुतेक, म्हणजे अभ्यास वगैरे काही नाही आहे किंवा काही दुसरं काही नाही आहे, खूप इझी गोष्ट आहे, आणि आपण बाकीच्यांना पण गाईड करू शकतो ना, ज्या गोष्टी डेली मी फॉलो करतोय ना तुम्हाला सुद्धा खूप फायदा होईल, कारण हा दररोज तुम्हाला मोटिवेट करेल, हा आणि मी जे करतोय ना ते तुम्हाला सुद्धा सांगेल, म्हणजे आपल्या ब्लॉगचा सुद्धा कुठेतरी तुम्हाला खऱ्या अर्थानं फायदा होणार आहे की तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये म्हणजे काहीतरी हटके होईल, कारण माझ्या सुद्धा लाईफ मध्ये माझ्या आळशीपणा जाण्याचा प्रयत्न मी करतोय, तर म्हणजे कोण कोणाला हिंट पण आली असेल की एक्झॅक्टली काय होणार आहे, त्यात प्रशांतचा कॉल आहे 1 मिनिट
तर प्रशांत फायनल फोन उचलला, म्हणजे उचलला म्हणजे त्याचा झाला होता. आता प्रशांत जो आहे ना तो कधी पण एका कॉलला येतो भाई. एकदा मी त्याला चिकन धुवायला स्पेशली बोलवलं होतं, म्हणजे मला चिकन धुता येत नाही ना, तर मी म्हणजे दोघांना पण नाही धुली, म्हणजे तो धुत होता त्याला आल बोलवलं, मी त्याला पण धुता येत नव्हतं, पण तो धुवायला लागला. मग म्हटलं नको मला चांगलं वाटत नाहीये, मग मी स्वतः धुतलं. मी एवढं भारी चिकन धुतलं की डायरेक्ट पूर्ण घासून पिसून काढलं पार्सल, एकदम गोरोगोरो चिकन करून टाकलं, एकदम भारी चिकन करून ठेवलं. पण मग चांगलंच होतं ना, म्हणजे जेवढं स्वच्छ राहील चिकन, मीठ वगैरे टाकून धुतलं. मी 3-4 वेळेस धुतलं पार, एकदम क्लिक लावून पूरं पार असं क्लीन क्लीन केलं, त्याला एक एक पीस धरून हातात नेहमी, आणि आरोग्य हातात पण नाही घेतलं. नंतर मिक्स केलं होतं, तू करायला लावलं. हा, हिनं चमचन करत होती, म्हटलं मी हाताने धुतलं आणि तुला फक्त मसाला मिक्स करायचं. खरंच आलो काय बघू आपण, थांबशील का? नाही कधी येशील? मग उद्या माझं हे असतो सेशन, ये मग आम्हाला पण शिकवतो. नाही टेन्शन नसू, एक्सपेरिमेंट करायला तू पण म्हणजे सामील होत असेल, कारण प्रत्येक वेळेस तिचे एक्सपेरिमेंट फक्त माझ्यावरच आहे, कधीतरी दुसऱ्या माणसावर पण नाही. पण चांगलं होतं काल पनीर केलं, आम्ही खूप भारी झालं होतं, आणि आज बटाट्याची भाजी होती ती पण खूप छान झाली होती. म्हणजे फक्त आम्ही मसाले वगैरे ट्राय करतो, म्हणजे आता बटाटा आहे ना तर आम्ही पाव भाजी मसाला टाकतो, असे छोले मसाला पण टाकत जा, मी तेच करतो. मटन मसाला छान लागतो प्रत्येक भाजीत मला असं वाटतं, थोडा मटन मसाला पण ऍड करायचा. ओके सर, तर हा ओके, कम कम बॅक टू द पॉइंट. हा, तर आपल्या डेली ब्लॉगिंगचा काहीतरी फायदा होणार आहे, जे मी माझ्या लाईफ मध्ये फॉलो करणार आहे भाऊला सांगून, ते तुम्हाला मी नंतर सांगतो एक्झॅक्टली वर्क कसं होणार आहे, काय असणार आहे. पहिलेच इंट्रोडक्शन करून देतो, तो एक फिटनेस कोच आहे, राईट? येस. आणि त्याचं मराठी फिटनेस म्हणून एक पेज दाखव ना, पेज माझं इंस्टाग्राम वरती पेज आहे, तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकता. एकदा दाखवून द्या ना सगळ्यांना, मी तुम्हाला बॅक कॅमेरा आणि त्याचं पेज दाखवतो. तर हे बघा, हे पेज आहे आणि 245K फॉलोअर्स आहे त्याच्या इंस्टाग्रामला देखील. आणि अशा फिटनेसच्या वेगवेगळ्या माहिती त्याने दिलेल्या आहे, आणि फ्री आहे पूर्ण, काहीच नाही म्हणजे, आणि फक्त मराठी मराठीमध्ये पण आहे. आणि बहुतेक तू लाईव्ह सेशन पण करत जा कधीतरी एक वीक मध्ये, नक्की म्हणजे जर जास्त जण जॉईन होत असतील ना ह्या मिशनला तर नक्की, कारण फिटनेसचा फायदा होईल खूप जणांना. आणि तीच एक गोष्ट आहे आपल्या लाईफ मध्ये जी लाईफ टाईम काम आहे ती हेल्थ, बाकी कुठली गोष्ट सोबत राहत नाही. आता समजलं सर्वांना हो, कारण मी तर खूप, माझी तर खूप इम्युनिटी पॉवर कमी, मी तर खूप आजारी असतो. तर पेज बघितलं त्याचं, तर तो आता मला फिटनेस साठी सांगूनच होतं, तुम्हाला फिटनेस साठी गाईड करणार, माझे पण जास्त पोटात राहणार नाही की ऑडियन्सला खूप जास्त येतात काय ठेवलं, तो मला फिटनेस साठी आता गाईड करणार आहे. आणि आमचं बेसिकली जे गायडन्स असणार आहे का ते ओव्हर कॉल असणार आहे, ऑनलाईन असणार आहे, म्हणजे जे मी वर्क करतोय ना ते मी तुम्हाला सुद्धा सांगू शकतो इझिली, म्हणजे मी जे डेली डेली करणार आहे किंवा डेली काय मी घेणार आहे, काय खाणार आहे, कसं माझी लाईफ वर्क होणार आहे, तसं तुम्ही म्हणजे फक्त हेल्थच्या बाबतीत फॉलो करा, बाकी आयुष्यपणा फॉलो करू नका, माझा कुठली बाकीची गोष्ट फॉलो करू नका, पण हेल्थच्या बाबतीत मी जे माझ्या लाईफमध्ये फॉलो करणार आहे तुम्ही ते 100% फॉलो करा. आणि मध्ये मध्ये जर त्याला पॉसिबल असेल तर आपण वीकमध्ये एकदा व्हिडिओ सेशन सुद्धा करत जाऊ, म्हणजे डायरेक्ट असं ऑडियन्सला पण कळेल की तू एकदा जरी बोलला ना असं की वीकमध्ये येऊन, म्हणजे किंवा वीकमध्ये किंवा 2 वीकमध्ये एकदा जरी आपण असं व्हिडिओ बनवला की एक्झॅक्टली काय करायचं आपल्या हेल्थसाठी, हा म्हणजे फिटनेसच्या बाबतीत माहिती, कारण प्रत्येकाला जिम बद्दल काहीच आयडिया नसते, गेल्या फॉर्म मध्ये आपण बघू, महाराष्ट्रात इतकी नाहीये माहिती, अवेअरनेस नाहीये, हा अवेअरनेस नाही हेल्थ बद्दल. तर म्हणजे माझ्या फॉलोअर्सला, माझ्या सबस्क्रायबरला, माझ्या फॅमिली जर कुठला चांगला मेसेज जातोय तर नक्की या मिशन मध्ये सगळ्यांनी सामील व्हावं त्याच्यासोबत, माझ्यासोबत, म्हणजे आम्हाला खरंच खूप आनंद होईल आणि करायला पण मला पण खूप प्रेरणा येईल जर प्रत्येक जण प्रॉपरली फॉलो करत असेल तर, मुलांना मुलींना दोघांना पण. आणि जर जास्त आपले कसे म्हणजे माझे जास्त फॅमिली बघणार सुद्धा आहे, असं नाही की मुलं मुलीच आहे, आपले ब्लॉग बघणारे ना थोडे एजवाले लोक सुद्धा आहेत, ते सुद्धा थोडं त्यातलं, हा 25% जरी त्यांनी त्यातलं फॉलो केलं तर त्यांना पण नक्की फायदा आहे. जास्त कसं दुसऱ्या गोष्टी होत नाही ना त्यांना, समजा जिमला जाणं त्यांना पॉसिबल नाही, काही गोष्टी पॉसिबल नाही, बट आपण अशा मॅक्स गोष्टी ट्राय करू ज्या घरून होईल. आणि पहिली गोष्ट, फिटनेस म्हणजे बॉडी नसती, फिटनेस म्हणजे तुम्ही फिट आहात, हेल्थ हेल्थ, हा म्हणजे आपल्याला बॉडी वगैरे बनवायची नाहीये, ती तर होऊनच जाईल. आणि आपल्याला आपली पहिले फिटनेस चांगली बनवायची, आपली हेल्थ चांगली बनवायची जी आपली सोबत असणार आहे. आता कोरोनाच्या काळात भरपूर लोकांना कळलंय की इम्युनिटी वगैरे काय असतं, परत कसं स्वतःला मेंटेन ठेवायचं. जेव्हा स्टार्टिंगला वेव आला होता ना कोरोनाचा, तेव्हा खूप जण लोक
त्या इम्युनिटीच्या गोळ्या खायचे हे खायचे. बट ऍक्च्युली हा आता कसं अवेअरनेस आले की यार अशा अशा गोष्टींनी होत नाही, तसं गोष्टींनी होत नाही, तसं प्रत्येक गोष्टीचा अवेअरनेस असणं आपल्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तर तेच आपण आपल्या डेली लाईफमध्ये प्रयत्न करूया अवेअरनेस आणण्याचा आणि डेली लाईफ आपली काहीतरी चांगली करण्याचा. यस करूया मग. या Make sure you tie up your legs, ayy. When I was down bad, boy, I got on my knees, I started to pray. Now I'm breaking bread with my young Betty Wiz, you was a part of the gang. Jimla Zaitza, Manu Nata Kup Sara Saman Anle Ani. Khazur Vagare Par Anle. Aro Iye Freeze Madhe Deva Aitza Ka? Khazur? Deo Man. Par Mang Aapan Diya Sa Phodu Vagare Tar... Ani Aro Iye Tikada Chocolate Khat Bas Liya Ata. तर आता आम्ही बाहेरून आलोय आणि काय काय झालं सांगतो तुम्हाला. तर आपला गजराज भाऊ जो आहे तर तो आम्हाला आता फिटनेससाठी कोच करणार आहे आणि खूप चांगला पर्सन आहे. म्हणजे इतका डाऊन टू अर्थ आहे ना, विचार करा तो माझ्या घरापासून भरपूर दूर राहतो, 15 किलोमीटर दूर असेल, तिकडून इकडं आला, मला स्वतः जिमसाठी सजेशन दिलं त्याने, परत काय मी मिल खाऊ म्हणजे काय खाऊ मी त्यासाठी पण सजेशन दिलं, ते परत आम्ही गेलो सोबत परचेस पण केलं आणि जिमसुद्धा जॉईन केली आहे मी. आणि माझ्या डेली लाईफमध्ये जे जे होणार आहे ना ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मला खूप आवडेल. आणि टेन्शन नका घेऊ मित्रांनो, मी तुम्हाला जिम डेली जिमबद्दल दाखवणार नाही, डेली आपल्या व्लॉगमध्ये काहीतरी नवीनच राहणार आहे. पण मी ज्या दिवशी असं वीकमध्ये 2-3 दिवस कधीतरी तुम्हाला प्रॉपर सांगत जाईल की ॲक्च्युली मी काय फॉलो करतोय आणि मी काय स्वतःमध्ये फील करतोय किंवा माझ्यामध्ये काही चेंजेस होत आहे. मग आम्ही एका ठिकाणी जिम बघितली बट तिथे थोडी कॉस्टली होती, मग दुसऱ्या ठिकाणी गेलो तिथे इक्विपमेंट चांगले होते, जिम पण छान होती आणि मग तिथे जॉईन करून टाकली आरोहिनी आणि मी 3 महिन्यासाठी. बघू आता 3 महिन्यात किती फरक दिसतो आम्हाला आणि होप सो आणि आम्ही चांगलं प्रकारे फॉलो करण्याचा प्रयत्न कराल. आता तर आमच्या शेड्युलिंगमध्ये अजून एक गोष्ट ॲड झाली आहे, तर माझ्यासाठी तर खूप मोठा टास्क असणार आहे, पण आपला गजराज भैया तो खूप जास्त हेल्प करणार आहे आम्हाला. तर बघू कसं होतं काय होतं. आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे, त्याला म्हटलं होतं जेवून जा गजराज भैयाला आणि प्रशांत पण होता आमच्यासोबत, दोघांना म्हटलं होतं जेवून जा, बट त्यांच्या मागे थोडं काम होतं आणि त्यामुळे ते लवकर निघून गेले. तर आता आम्ही दोघंच जेवायला, तर आरोही आता स्वयंपाक करते आणि छान वाटली जिम वगैरे. आम्ही जिमसाठी शॉपिंगसुद्धा केली, शर्ट वगैरे ट्रॅक पॅन्ट वगैरे घेतल्या, आरोहीनीसुद्धा 2 ट्रॅक पॅन्ट घेतल्या आणि टी शर्ट का काहीतरी घेतलं त्या टाईपमध्ये. तर असंच झाला असा दिवस आणि कसंच गेला काहीच कळलं नाही, कारण मी खूप सारे पेजेस पण लिहिले आणि आता रात्रीसुद्धा मला खूप सारा अभ्यास पण करायचा आहे. बघू अजून कसं काय होतं. आरोही तिकडं आता कशाची भाजी करते मला पण एक्झॅक्टली आयडिया नाही आहे. तर आरोही या ठिकाणी खिचडी करते आणि सकाळची थोडी बटाट्याची भाजी आहे, तर आपण ती वेस्ट नाही घालणार आहे, आपण ती परत खाणार आहे. आणि मित्रांनो आम्ही आता खूप 100% आमचा ट्राय करतोय की आम्ही वेस्ट नाही जाऊ देणार अन्न. आम्ही माहिती का काय करतो, रात्रीच्या पोळ्या जरी उरल्या असल्या ना तरी सकाळी तसं चुरम काय केलं कुटके वगैरे चुरमा वगैरे करून खातोय. तर अन्नाची नासाडी आम्ही सुद्धा टाळतोय, तुम्ही सुद्धा टाळा, आपल्या आजूबाजूला जे करत असेल त्यांनी सुद्धा टाळा. कोणाच्या लग्नात गेलोय तर उगं फ्रीमध्ये भेटलंय म्हणून जास्त ताटात वाढून घेऊ नका, जेवढं आपल्या पोटाला लागते तेवढंच घ्या, कारण आणि उरलेलं गरिबांना दान धरतो कारण. आणि अशीच आपली जिंदगी चालू द्या. तर बस मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या कुटुंबाचे मेंबर झाले नसाल, आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लव यू. आपला स्वॅग वाढत चालला जिथे जिथे पावला, मिर्गिणीला फोड पहिली गाडीला भाव एकदम कडक, मराठी ऋषिकेश माझं नाव तर विकोरांचं बोलणारा शिव आपले गाव.